आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नुर्सीवाडीतील अंगणवाड्या बनल्या स्मार्ट डिजिटल. उद्घाटनानिमित्त बाल विकास संकल्पनेवरील साहित्याचे प्रदर्शन. श्री क्षेत्र नुर्सीवाडी येथील अंगणवाडी स्मार्ट डिजिटल करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन आणि त्यानिमित्त बाल विकास संकल्पनेवर आधारित साहित्याचे प्रदर्शन उत्साहात पार पडले. शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नुर्सीवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने 14व्या वित्त आयोगातून अंगणवाडी स्मार्ट डिजिटल करण्यात आली आहे. या स्मार्ट अंगणवाडीचे आणि त्यानिमित्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना शिरोह यांनी बाल विकास संकल्पनेवर आधारित आयोजित केलेले साहित्याचे प्रदर्शन असा संयुक्त कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ शोमिका अमल महाडिक यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महिला बाल विकास सभापती सौ शुभांगी रामचंद्र शिंदे या होत्या. यावेळी जिल्हा परिषद कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार, पंचायत समिती शिरोळच्या सभापती सौ मीनाक्षी सूर्यकांत कुर्डे, श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, पंचायत समिती उपसभापती सौ कविता भागवत चौगुले, जयसिंगपूरच्या नगराध्यक्ष डॉक्टर सौ नीता माने, पंचायत समिती सदस्य सौ मीना जमादार, अभिजीत जगदाळे आदी मान्यवरांसह अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर जयसिंगपूरच्या नगराध्यक्ष डॉक्टर सौ नीता माने यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. महानकारी न्यूज साठी नुर्सीवाडीहून मोहन जमादार. मॅडम नमस्कार. नुर्सीवाडी सारख्या पर्यटन स्थळाच्या या ठिकाणी आज तुम्ही आला त्याबद्दल पहिल्यांदा मी तुमचं या शिरोळ तालुक्याच्या वतीनं या महानकारच्या वतीनं तुमचं मी या ठिकाणी स्वागत करतोय. आज या ठिकाणी शिरोळ तालुक्याच्या बाल विकास प्रकल्प माध्यमातून अंगणवाड्यांचा जो गुणदर्शनाचा कार्यक्रम मुलांचा असू दे किंवा सेविकांचा असू दे किंवा मदतनीसाचा असू दे त्याची पाहणी करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी सर्वच लोकप्रतिनिधी या ठिकाणी आला. आतापर्यंत या ठिकाणी तुम्ही केलेल्या पाहणीतून तुमच्या निदर्शनाला काय आलं आणि काय सांगावं असं वाटते? असं म्हणतात की शीतावरून भाताची परीक्षा करतात. तसं हे सगळं बघितल्यावर कळालं की जर सुपरवायझरपासून सेविकांच्यापर्यंत जर एवढी सगळी त्या शिक्षिकांच्या गुणं आहेत तर नक्कीच त्या मुलांच्यात सुद्धा ते गुण विकसित व्हायला काही वेळ लागणार नाही. जे आपल्याला केंद्राकडून असेल राज्य शासनाकडून जो अभ्यासक्रम आलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी भरपूर कलात्मकदृष्ट्यासुद्धा त्यांनी खूप चांगले उपक्रम राबवलेले आहेत. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचं असू देत किंवा अगदी आपल्या कल्पनेतून गणिताची अंकांची ओळख असू देत, बेरीज वजाबाकी असू देत, अतिशय सुंदर पद्धतीनं त्या कल्पना राबवलेल्या आहेत आणि मला तर त्या खूप आवडलेल्या आहेत. मी सर्वांचं खूप कौतुक करते, अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. मॅडम नमस्कार. आज तुमचा वाढदिवस याच ठिकाणी साजरा झाला. महान कार्याच्याही तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि अशाच पद्धतीने 26 वर्ष तुम्ही जयसिंगपूर नगर परिषदेच्या अध्यक्ष नगराध्यक्ष असाव्यात असं आम्हाला वाटते. आज तुम्हाला एक या ठिकाणी मी प्रश्न करतोय, नगराध्यक्ष म्हणून तुम्ही शहरामध्ये काम करत असताना तुमच्याही पुढे अंगणवाड्यांचा अनेक प्रश्न उभा आहे. अशा पद्धतीचंच अनुकरण शिरोळ तालुक्याच्या माध्यमातून ज्या 6 अंगणवाड्यांनी केलेलं काम हे लवकरच आम्हाला बघायला मिळेल काय आणि काय वाटतंय आजच्या कार्यक्रमाबद्दल? सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित आपल्या जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शोमिका महाडिक वहिनी, महिला बाल कल्याण सभापती सौ शिंदे वहिनी, उपाध्ये मॅडम आणि उपस्थित माझ्या सर्वच मान्यवर महिला भगिनी यांचं मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानते की त्यांनी या ठिकाणी आज माझ्या वाढदिवसाबद्दल मला शुभेच्छा दिल्यात. खरं तर सांगायचं म्हणजे या ठिकाणी महिला भगिनी म्हणून यावर्षी आम्ही ठरवलेलं आहे की वाढदिवस साजरा करायचा नाही, कोणाच्या शुभेच्छा घ्यायच्या नाही, कारण समाजामध्ये अत्यंत पीडादायक आणि अत्याचाराची परिस्थिती आपल्या सर्व महिलांवरती ओढवलेली आहे असा प्रश्न कुठेतरी निर्माण झालेला आहे. लहान मुलींपासून वृद्धांपर्यंत अशा पद्धतीच्या अत्याचाराच्या आणि अत्यंत निघृण अशा घटना घडत आहेत. परंतु हे ज्यावेळेस समाजामध्ये एखादी वाईट घटना घडत असते त्याचबरोबर समाजाची दुसरी बाजू या ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी आणि सर्व मदतनीस आणि तुमच्या सुपरवायझर सगळ्या मंडळींनी दाखवलेली आहे की आम्ही महिला मिळून आमच्या समाजाचा जो मेन भक्कम असा पाया आहे ती म्हणजे आमची लहान मुलं त्यांना विकसित करण्यासाठी तुम्ही किती सक्षमतेने चांगल्या पद्धतीचे उपक्रम राबवत आहात. नक्कीच त्यांचा बुद्ध्यांक वाढवण्यासाठी तुम्ही तर कार्यरत असलाच,
परंतु बुद्ध्यांकासोबत त्यांची मानसिक वाढ करण्यासाठी देखील तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्व कलाकृती या ठिकाणी सादर केल्या आणि हे अत्यंत स्तुत्य आहे. दादांनी विचारल्याप्रमाणे नक्कीच जिल्हा परिषद शाळेच्या आणि अंगणवाड्या मॅडम मला खूप कौतुक वाटतं की इतक्या सुंदर पद्धतीने हाताळल्या जात आहेत आणि त्याचा विकास केला जात आहे. अशाच पद्धतीने आमच्या नगरपालिकेच्या अंगणवाड्या पण विकसनशील होतील असं मी अपेक्षा ठेवते. परंतु त्यात जर आमचा काही सहभाग लागला तर हे मी माझं भाग्य समजेल आणि इथून पुढे नक्कीच आमच्या जयसिंगपूरच्या अंगणवाडींचा देखील असाच एखादा कार्यक्रम करू आणि तुम्हाला वेळ नक्की आम्ही वहिनीसाहेब मागू की या त्या ठिकाणी यावं आणि तुमच्या एका कौतुकामुळे आमच्या या सगळ्या सेविकांना पूर्ण वर्षभर काम करण्याचं बळ मिळत असतं आणि ह्या फक्त एका कौतुकीच्या थापीमुळे त्या स्वतःचं कर्तव्य आणि जबाबदारी अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडत असतात. त्यामुळे पुनश्च एकदा मी सर्वांचं मनापासून कौतुक करते, धन्यवाद मानते की आपण या ठिकाणी माझा वाढदिवस देखील साजरा केलात. अशाच पद्धतीने घरोघरी जाऊन तुम्ही आमच्या भारताचं भविष्य जे आहे ते चांगल्या पद्धतीने उभा राहाल, त्यांना पुढे आयुष्यामध्ये बळ द्याल. कारण प्राथमिक शिक्षक अंगणवाडी शिक्षिकांचं महत्त्व काय असतं हे आम्हा सगळ्यांना माहीत आहे. उपस्थित सर्वच मान्यवरांचं पुन्हा मनापासून एकदा धन्यवाद देते आणि थांबते.